पाटील इस्टेट आगीमध्ये जळालेल्या घरांची कामे पुण्यातील मुस्लिम बांधव आणि भाईचारा फाउंडेशनतर्फे करण्यात येत आहेत. पुण्यामध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी पाटील इस्टेट येथे खूप मोठी आग लागली होती. त्यावेळी तेथील स्थानिक नागरिकांची घरे जळाली होती आणि खूप मोठ्या प्रमाणात नुकसान देखील झालं होतं. तेथील रहिवाशांना राहायला देखील घरी नव्हते. पुण्यातील खूप लोकांनी त्यांना मदतीचा हात पुढे केलाय. पुण्यातील मुस्लिम समाजाकडूनही त्यांना मदत करण्यात आली आहे. पुण्यातील मुस्लिम समाजाच्या लोकांनी एकत्र येऊन ज्यांची घरी जळाली होती त्यांना आता पक्के घर बांधून देण्याचं काम करतायत. तुमच्या नावापासून सुरुवात करा. मी गणेश साबळे. 2018 मध्ये नोव्हेंबर 28 तारीख आग जाय लागली दुपारी 12:01 मध्ये. तिथून आम्ही सगळे काम आलो होतो. माझे विशेष मी सगळं खाक झालं. म्हणजे 3-4 दिवस कुणी लक्ष दिलं नाही. ते राडा तसंच होता. म्हणजे तर आसिफ भाई पटेल, साबीर भाई शेख त्यांचे सगळ्यांनी ग्रुपनी मदत केली. वाळू, डस, सिमेंट जे आता वरचं काम चालू आहे ते बी तेच लोक देतात. दरवाजेपर्यंत दिलं सगळं सामान. त्यांनी चांगली पूर्ण मदत केलेली आहे. सहकार्य चांगलं केलं त्याच्याबद्दल आमचा धन्यवाद आहे. मेरा नाम आसिफ मुन्ना पटेल है. हम लोग यहाँ के स्थानीय सामाजिक कार्यकर्ते. अब जब आग लगी तो आग लगने के बाद जब हम लोग यहाँ पर देखे कितनी भयंकर आग थी. भयंकर आग के अंदर 300 घर पूरे खाक हो गए थे. तो घर खाक होने के बाद फिर हम लोग एक देखे कि इधर ज़्यादातर लोग हैं ना कचरे का काम करने वाले लोग हैं. सब गोर गरीब है. त्यामुळे तेथील नागरिक हे मुस्लिम समाजातील लोकांचे मनापासून आभार मानतात. त्यानंतर काय झालं? त्यानंतर आम्ही सगळे कामावर होतो. येऊ घर येईपर्यंत सगळं आमचं पूर्ण घर जळून खाक झालं. असं कुठली वस्तू नाही राहिली. मग आमच्या इथले ते आसिफ भाई पटेल, अजून साबीर भाई, ते मयूर भाई, फिरोज भाई त्यांच्या ग्रुपने आम्हाला येऊन मदत केली. कपडे, भांडे,